तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की म्हाळ्याच्या माध्यमातून मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्यात आलेली आहे आणि त्याअंतर्गत मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांचं बांधकाम सुरू आहे आणि या पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं कुठेतरी एक नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून अतिशय महत्त्वाचं असणारं मुंबईतील दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा भाग जो कामाठीपुरा नावाने ओळखला जातो त्याही ठिकाणी लवकरच पुनर्विकास हाती घेतला जाणार आहे. आणि याच पुनर्विकासातून म्हाडाला लॉटरीसाठी तब्बल 1200 घरे उपलब्ध होतील अशी नवीन माहिती मिळालेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जे काही पुनर्विकास प्रकल्प सध्या मुंबईत सुरू आहे त्याच्यात सगळ्यात मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे कन्नमरनगर, या ठिकाणी पुनर्विकास सुरू आहे. गोरेगाव या ठिकाणी पुनर्विकास सुरू आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास सुरू आहे. नायगाव वसाहतीचा पुनर्विकास सुरू आहे. लोअर प्रेली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसाहतीचा पुनर्विकास सुरू आहे. त्याशिवाय आता काम जे काही रमाबाई नगर आंबेडकर घाटकोपरीतील रमाबाई नगर त्याचाही पुनर्विकासाचा आता काम हाती घेतलं जाणार आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी घरे मोडकळकीस आलेली आहेत किंवा जे काही झोपडपट्टी ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी या पुनर्विकासाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, कामाठीपुरा याही ठिकाणी जवळजवळ 77,945 हेक्टर जागेवरती पुनर्विकास केला जाणार आहे. आता या पुनर्विकासाचा संपूर्ण आराखडा तयार झालेला असून हा आराखडा फायनल अंतिम मंजुरीसाठी उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आलेला आहे. आता जर या कामाठीपुराचा पुनर्विकास झाला तर म्हाडाला काय फायदा होऊ शकतो? तर या ठिकाणी म्हाडाकडे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत मित्रांनो. या दोन पर्यायापैकी पहिला पर्याय आहे 100% अधिमूल्य, अर्थात जे प्रीमियम मिळतं, जे कॅश प्रीमियम मिळतं ते म्हाडा स्वीकारू शकतं. पहिला पर्याय त्यांनी निवडला की आम्हाला प्रीमियम घ्यायचं आहे, आम्हाला अधिमूल्य घ्यायचं आहे, तर साधारणतः 1200 कोटी रुपये हे म्हाडाला मिळणार आहेत, म्हणजे अधिमूल्य जर घेतलं तर. पण इथे दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो, जो नेहमीच म्हाडाकडून वापरला जातो तो आहे म्हणजे 50-50%. 50% अधिमूल्य आणि 50% गृहसाठा, अर्थातच घरांचा स्टॉक. तर याच्यामध्ये काय होतं की 1200 कोटी घ्यायचे का 50-50 घ्यायचे? तर 1200 कोटीपैकी आता म्हाडाला जर विचार केला की समजा आम्हाला 50-50% करायचं तर 50% अधिमूल्य अर्थातच 600 कोटी रुपये म्हाडाला मिळतील आणि 50% गृहसाठा अर्थातच त्यांना जवळजवळ 1200 घरे या लॉटरीतून उपलब्ध, या पुनर्विकासातून उपलब्ध होतील. म्हणून कुठेतरी दुसरा पर्याय हा स्वीकारला जाईल असं कुठेतरी बोललं जात आहे. आणि हा जर पर्याय स्वीकारला गेला तर म्हाडाला सोडतीसाठी क्लिअर कट 1200 घरे उपलब्ध होणार आहेत आणि ते सुद्धा दक्षिण मुंबईमध्ये. आणि जर दक्षिण मुंबईमध्ये आपण माहिती की म्हाडाला घर बांधणं शक्य नाही आहे, वसाहती निर्माण करणं शक्य नाही आहे, किंबहुना जागाच उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी नवीन बांधकाम करणं शक्य नाही आहे. जे काही बांधकाम क्षेत्राचं भविष्य अवलंबून आहे ते पूर्णपणे रिडेव्हलपमेंटवरतीच अवलंबून आहे, पुनर्विकासावरतीच अवलंबून आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी पुनर्विकासाची कामे घेतली जातात प्रत्येक पुनर्विकासाकडे एक कटाक्षाने नजर ठेवली जाते आणि प्रत्येकाच्या नजरा त्या पुनर्विकासाकडे लागलेल्या असतात. आणि म्हणून आता कामाठीपुराचा सुद्धा लवकरच पुनर्विकास सुरू केला जाणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आता ज्या ठिकाणी घरे आहेत मोडकळची झालेल्या चाळी आहेत तिथे उत्तुंग अशा इमारती उभ्या राहिलेल्या दिसून येतील. जसं की बीडीडी चाळ वसाहत आहे तिथे सुद्धा उत्तुंग अशा इमारती उभ्या राहिल्यात, तर तशाच इमारती कामाठीपुऱ्यामध्ये काही दिवसांतर दिसतील. पण एवढं महत्त्वाचं आहे की जो काही स्टॉक म्हाडाला मिळणार आहे शक्यतो म्हाडाकडून स्टॉकच स्वीकारला जाईल असं बोललं गेलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी आता जो काही 1200 घरांचा स्टॉक आहे तो हे पुनर्विकास प्रकल्प झाल्याच्या नंतर साधारणतः 3-4 वर्षे लागू शकतात, त्याच्यानंतर ही घरे म्हाडाला स्टॉकमध्ये मिळतील, त्याच्यानंतर कुठे त्यांची लॉटरी काढली जाईल. आणि म्हणून बाबाई नगर आहे त्याही ठिकाणी घरे मिळतील असं बोललं जात आहे. कन्नमरनगर या ठिकाणी ऑलरेडी घरे मिळालेली आहेत. गोरेगाव याही ठिकाणी घरे मिळतील असं बोललं जात आहे. बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्प, नायगाव पुनर्विकास प्रकल्प, लोअर परेल पुनर्विकास प्रकल्प तिन्ही ठिकाणी म्हाडाला सोडतीसाठी ऑलरेडी घरे उपलब्ध होणार आहेत. त्यांनी म्हाडाने त्याच्या संदर्भात ऑलरेडी पूर्वीच माहिती दिलेली आहे. लवकरच आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करून नेमकं त्या घरांचं काम कुठपर्यंत झालेलं आहे याची नक्कीच माहिती घेऊन येऊ. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.